नमस्ते दोस्तों सब्सक्राइब कीजिए बकरे बकरीवाले यूट्यूब चॅनल को और बेल आइकॉन को दबाना मत भूलिए ये बिलकुल मुफ्त आहे धन्यवाद ओर ढेर सारे गुड फॉर मी व्हिडिओ नमस्कार मित्रांनो मी गौरवगिरी बकरीवाले तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मेथी लसूण घास आपण ज्याला म्हणतो त्याबद्दल पूर्ण आणि संपूर्ण माहितीचा व्हिडिओ त्याची लावणी त्याचं उत्पन्न त्याची किंमत कसा किती फायदेशीर आहे ते सर्व हो काही तर चला मित्रांनो आपण बघूया लसूण घास मेथी घास ज्याला आपण म्हणतो त्याची लागवड आणि त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती लसूण घासामध्ये प्रथिनिंचं प्रमाण सतरा ते वीस टक्के असतं त्याचबरोबर त्यात क्रूड प्रोटीन मिनरल व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन डी इत्यादी खूप सारे पोषक घटक सामावलेले असतात म्हणून लसूण घासाला चारा पिकांचा राजा संबोधला जातं घासामध्ये डाय डायजेस्टेबल क्रूड प्रोटीनचं प्रमाण पंधरा ते सोळा टक्के तसेच सी वन पॉईंट ट्वेंटी फाय पॉईंट फाय इत्यादी विशेष विविध घटकांची टक्केवारी आढळून येते लसूण घासाची उपयुक्त उपयुक्त विविध अंगी पाहायस मिळते कारण त्याचा हिरवा चारा म्हणून आपण वर्षभर वापर करू शकतो त्याचा पुरवठा तेवढा पुरतो त्याचप्रमाणे वाढलेल्या अवस्थेत अवशेषसुद्धा जनावरांना उपयुक्त ठरतात लसूण घासाचं पीक जे आहे ते जनरली जास्त हिरवा चारा म्हणूनच वापरलं जातं आणि ते कोरडं करून वगैरे काय कमीत कमी प्रमाणात असे लोक आहेत की जे कोरडं करून वापरतात आणि जमीनची सुपीकता ही घास वाढवत असतो लागवडीसाठी जी जमीन आहे मित्रांनो ती वाळू ही चालते काळी कसदार जमीन असली तर एकदम छान आणि भिन्न प्रकारच्या जमिनीत हा लागवड केला जातो भारी जमीन जर असेल चांगली मस्त छान पिके तर यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते निचरायुक्त जमीन यासाठी गरजेची असते थंड व कोरड्या हवामानाच्या भागात हे पीक आ, कमी जास्त प्रमाणात वाढीस लागते म्हणजे आणि हे नंतर पेरणी केल्यानंतर हे पीक त्याच जमिनीत तीन ते चार वर्ष राहत असल्याने पूर्व मशागतीला फार महत्व आहे त्यासाठी खोलवर नांगरट करून नांगरट करून ढिगळ्यांचं प्रमाण अधिक असल्यास ती फोडून घेऊन उभ्या आडव्या कळव्याच्या पाळ्यात दाखवाव्या बी पेरणीपूर्वी मध्यम ते हलक्या जमिनीत एकरीला साधारण आठ ते दहा टन पूर्ण कुजलेलं शेणखत घालावं हे पीक बहुवार्षिक व वार्षिक अशा दोन्ही प्रकारात घेतले जाते आमच्याकडे जवळपास बहुवार्षिकच तीन वर्षाचं मेथी लसूण घासाचं बियाणं तुम्हाला मिळेल त्यासाठी आमच्या खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकतात त्याचप्रकारे फेसबुक सॉफ्टवेअर यूट्यूबवरही तुम्ही आमच्या नंबर येऊन आम्हाला कॉन्टॅक्ट करून संपर्क करून मेथी घास बियाणं मिळू शकतात हे थेट आम्ही तुमच्या घरापर्यंत पाठव बी <coughs> फेकून लसूण घास लागवडीसाठी आमता येतं शक्यता लसूण घासाची पेरणी ऑक्टोंबर ते डिसेंबरचा पहिला आठवडा या कालावधीत करणे फायदेशीर ठरते एकरी साधारण नऊ ते साडे दहा किलोपर्यंत बी एका किलो एका एकरीसाठी लागतं आठ ते दहा किलो बी फेकून लसूण घास लागवडीसाठी आणता येतो लसूण घासाच्या बऱ्याचशा सुधारित जाती आहेत लसूण घासाच्या चांगल्या उत्पन्नासाठी पेरणीपूर्वी वर सांगितल्याप्रमाणे सेंद्रिय खताचा वापर करावा नत्र देण्याची विशेष गरज मला तरी काही वाटत नाही वर्षानुवर्ष लसूण घास पीक चाऱ्यासाठी मुबलकपणे झाल्यास दरवर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात पलाश चाळीस किलो म्हणजेच लसूण घासाचे उत्पन्न वाढीस लागते तसेच जमिनीचा पोत देखील सुपीक राहण्यात मदत होते माती परीक्षणावालानुसार खत मात्रा द्यावी तसेच सुपर सल्फर असं काहीतरी म्हणून एक नत्र येतं ते पण दिलं तर चांगलं आणि ते घेताना पावडर फॉर्ममध्ये न घेता गोळी फार्ममध्ये घ्यावं युरियासारखं आपलं साडेतीनशे ते चारशे रुपयाची गोण असते ती ती चांगली असते टाकलेली जर वाढ होत नसेल थंडीत वगैरे तर तेव्हा लसून घासाला ते दिलं गेलं पाहिजे नत्र का माझा असा हा स्वतःचा अनुभव आहे लसून घासाला तर कमीत कमी लोकं म्हणतात पाणी कसं द्यायचं पाणी जवळपास दहा ते पंधरा दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या दिल्या गेल्या पाहिजे उन्हाळ्यात आठ ते दहा दिवसांनी आणि हिवाळ्यात पाणी म्हणजे ओलावा असतो आर्द्रता जास्त असते त्यामुळे दहा ते बारा दिवसांनी आणि गरजेनुसार तुमची जमीन कशी कायनुसार प्रमाणे लिहायचे आणि दुप्त जनावरांना खायला खूप आवडीने खातातही हा चारा आणि सिग्नतेचं प्रमाणे त्यांचं वाढतं दूध वाढतं चांगले चमक येते अंगावर एक चकाकी येते लसूण घासामुळे आणि प्रथम कापणी लसूण अशी साधारण पंचेचाळीस ते साठ दिवसांच्या आत येते फुलं एट येण्यापूर्वी लसूण घासांची कापणी करावीनंतर का दुसरी फवारणी कापणीनंतर आठ दिवसांनी आणि तिसरी फवारणी कापणीनंतर पंधरा दिवसांनी नियमित केल्यात अठरा ते तेवीस दिवसात योग्य घास प्रत्येक वेळ तयार होतो लसूण घासाचे तरी अंदाज मिनिमम मॅक्झिमम मिनिमम चाळीस आणि जास्तीत जास्त पन्नास टन मिळते एका एकरीमध्ये उत्पन्न तरी चावरेनो 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 तुम्हाला हा घास पाहिजे असेल तर आमच्या चौऱ्याण्णव शून्य त्रेपन्न एकोणसाठ दोनशे चौवेचाळीस किंवा चौऱ्याण्णव शून्य पाच एकोणवीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव या नंबरवर संपर्क साधावा तुम्हाला तुमच्या घर पोहोच तुमच्या दारापर्यंत थ्रू पोस्टाने आम्ही आमचं बियाणं पाठवू आमच्या अकाउंटवर तुम्हाला असं त्या पैसे टाकावं लागतील ॲडव्हान्स आणि आत्तापर्यंत आम्ही भरपूर महाराष्ट्रात भारतात संपूर्ण कोपऱ्या कोपऱ्यात पोचलो आहे खूप लांब लांब ठिकाणीपर्यंत आम्ही आमच्या घासाचं दर्जेदार बियाणं पोचवतो आहे त्याचप्रमाणे शेवरी झालं शेवरी बियाणं आमच्याकडे मिळतं शेवरीचं झाडही पाला खूप चांगला असतो लहान पिलांसाठी बकरीच्या गाईंच्या वासरांसाठी हातग्याचं झाडाचेही बियाणं आम्ही ठेवतो रोपी आणण्याचा प्रयत्न करत आहात त्याच्यानंतर जे शेवरी हातगा शिववावूळ अशा व्हरायटीमध्ये जे फोडर सीड्स आहे चारा पिकांचे बियाणे आम्ही ते उपलब्ध करून तुम्हाला अवे करून देऊ धन्यवाद दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या परिवाराला बकरीवाली टीमाने बकरीवाली परिवारा करून थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि झालंच तर शेअर करा धन्यवाद गौरवगिरी बकरीवाली